नमस्कार, नवदुर्गा नारी शक्ती या उपक्रमात आपलं स्वागत आहे. दैनिक देशदूत आणि WRD यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची ओळख घेत आहोत. तर आज आपण असंच एका कर्तृत्ववान महिलेची ओळख करून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत डॉक्टर आशर क्लिनिक येथे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रैना शेख, आशर क्लिनिकच्या संचालिका आहेत. मित्रांनो, गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आपण करोनाने हैराण झालेलो आहोत. ठिकठिकाणी रुग्ण वाढत आहेत, रुग्णांचा इलाज चालू आहे. इलाज नाही आहे असं म्हटलं जातं, पण इलाजावरती खर्चही अमाप होतो आहे. नागरिक त्रस्त आहेत, त्यांना करोनातून बाहेर निघायचं आहे. अशा वातावरणामध्ये होमिओपॅथी एक सक्षम पर्याय म्हणून समोर आलेला आहे. या होमिओपॅथीच्या इलाजासाठी ठिकठिकाणी क्लिनिक उघडले गेलेत. डॉक्टर आशर क्लिनिकच्या माध्यमातून होमिओपॅथीवरती अतिशय मोठं काम केलं गेलेलं आहे. त्यात डॉक्टर रैना शेख यांनी महिलांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनेही काम केलेलं आहे. आपण जाणून घेऊयात त्यांच्या या वाटचालीचा आढावा. नमस्कार, आपलं स्वागत आहे देशदूतच्या या चर्चासत्रात. रैना मॅडम, आपण हे सांगा का आपण या क्षेत्राकडे कसे वळालात? म्हणजे आपण एक डॉक्टर म्हणून येत पेशा स्वीकारताना होमिओपॅथी स्वीकारलं, तर आपण या क्षेत्राकडे कसे वळालात? सुरुवातीला असा काही नेम नव्हता की होमिओपॅथी घ्यायचा. फक्त आपल्याला मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा मेडिकल साईडला जायचं आहे एवढाच एक एम होता. तर तेव्हा आमच्या घराजवळच होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज होता. मग असा विचार केला की आपण ही फील्ड घेऊ शकतो आणि ह्याच्याने आपण पुढे जाऊ शकतो. पण त्या कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतली आणि तिकडचं म्हणजे होमिओपॅथीचा नॉलेज तेव्हा 0 होता मला. पण जेव्हा तिकडे आम्ही पेशंट्सला बरं होताना बघितलं विदाऊट साईड इफेक्ट्स आणि किती फास्ट होमिओपॅथी त्यांच्यावर इफेक्ट करतो आहे हे बघितल्यावर मग मात्र आफ्टर 4.5 इयर्स हा निश्चय केला की आपल्याला होमिओपॅथीच प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर, म्हणजे एकदा सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि मग हळूहळू तुम्ही त्या क्षेत्राकडे वळालात. मग ह्यात तुम्ही एक महिलांना फोकस केलेलं आहे, म्हणजे आपण मुलांचंही होमिओपॅथी एक सेक्टर केलेलं आहे पण महिलांना फोकस केलं, तर त्यामध्ये आपण कसं ठरवलं होतं का महिलांच्यासाठी आपण का काम करावं किंवा? तर याच्यामध्ये जेव्हा आम्ही तिकडे पेशंटची केस हिस्ट्री, होमिओपॅथी असं आहे ना की केस हिस्ट्री घ्यावी लागते 1-2 तासाची, जिथे आम्ही पेशंट्सला त्यांचं माइंड, सोल आणि बॉडी म्हणजे प्रत्येक सिम्पटम, मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल, हे आम्ही त्यांच्याकडनं काढून घेतो. पण ह्याच्यामध्ये असं आढळलं की इंडियन कल्चरनुसार जे फिमेल्स आहेत ते एवढे ओपनली आपले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते डॉक्टरसमोर आणत नाही. मग अशा वेळेस जर एखादी लेडी आहे जी फिमेल सायकोलॉजी पण जिला जास्त कळते, ती जर त्यांचं केस हिस्ट्री घेते तर ते जास्त ओपन होतील आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आपण मॅक्सिमम कसे सॉल्व्ह करू शकतो, प्लस काउन्सिलिंग त्यांना केल्यावर ते लगेच ओपन होतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स मुळातनं बरे होतात. म्हणून मी असा विचार केला की आपण फिमेल यांच्यावर जास्त करू शकतो काम. तसं करोनाचा काळ होता आणि पेशंट्सची गर्दी जास्त होती, सर्वच पेशंट तुमच्यापर्यंत पोचत नव्हते, काहींना औषधं पोचत नव्हती, तर अशा ह्याच्यात मग तुम्ही हे नियोजन कसं केलं औषधांचं किंवा पेशंट्सचं त्यांना औषधं पोचवण्याचं? नाही, हे सगळ्यात मोठं हर्डल होतं आम्हाला हे कोविडचे जे 6-8 महिने गेले त्याच्यामध्ये, की पेशंट्स डायरेक्ट क्लिनिकवर येत नव्हते, घाबरत होते. मग या अशा वेळेस आम्ही त्यांची व्हिडिओ केस घेत होतो, त्यांचे सिम्पटम्स घेत होतो. अशा वेळेस ही कुरियर सर्व्हिस जी आहे WRD यांची आम्हाला खूप मदत झाली, की जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ केसेस घेत होतो आणि त्यांचे औषध तयार ठेवत होतो, तर हे कुरियर सर्व्हिस येऊन आमचे औषध त्यांच्यापर्यंत पोचवत होते आणि पेशंट घरी बसल्या बसल्या बरे होत होते विदिन अ स्पॅन ऑफ 4-5 डेज. आपण पोलिसांसाठी पण काही काम केलं असं? हां, तर सुरुवातीला असं होतं की आपल्याकडे जे औषध आहेत ते किंवा पिल्स आहेत यांची आपल्याला खूप कमतरता पण जाणवली होती. अशा वेळेस सर विश्वास नागरे पाटील यांनी स्वतःची गाडी दिली होती आणि ड्रायव्हर दिला होता. मुंबईला जाऊन जे औषध आम्हाला इथे अवेलेबल नव्हते ते तिकडनं आणले होते आणि पोलिसांनी पण आम्हाला मदत केली ते औषध बनवण्यासाठी आणि आम्ही पोलिसांना 3-4 महिने प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकलो,
कारण त्यांची आम्हाला मदत झाली. पोलिसांवरती खूप मोठं बर्डन होतं, पोलिसांच्या ड्युटीज खूप होते आणि त्यांचा पब्लिक संपर्क जास्त होता, त्यामुळे त्यांना गरजही होती त्यावेळेला आणि ते महत्त्वाचं काम तुम्ही त्यावेळेला केलेलं आहे. तर ह्या औषधांना लोक बरे होतात. पूर्वी लोक इन्स्टंटचा जमाना होता, इन्स्टंट पाहिजे होतं, एक गोळी खाल्ली का माझा आजार बरा व्हायला पाहिजे. मग होमिओपॅथी लोकांना आवडावं, होमिओपॅथी त्यांच्या मनात असावं, असं कसं तुम्हाला कसं केलं त्याच्यासाठी, काय केलं तुम्ही? तर हे आता जे कोरोना व्हायरस स्प्रेड झालं होतं त्याच्यामध्ये लोक एकदम गळून गेले होते की ते कसे काय बरे होणार याच्यातनं. तर अशा वेळेस आपण आमचे जे डॉक्टर्स आहेत, एकही डॉक्टर इथे मास्क न घालता, पीपी किट न घालता, त्यांनी व्हिडिओवर त्यांचं हे करून पेशंटला एक्झामिन देखील केलेलं आहे जे इकडे आले त्यांना, आणि त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत, त्यांना कोरोना फ्री केलेलं आहे. आणि ह्याच्याबरोबरच जे सेलिब्रिटी आहेत अक्षय कुमार वगैरे, ते इकडे येऊन गेले आहेत की आपण ह्याचा बॅकग्राऊंड काय आहे, होमिओपॅथी कशी वर्क करते आणि आपण कसं कोरोनामध्ये ह्याला तुम्ही यूज करू शकता हे बघून गेल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की कोरोनाच्या या काळात त्यांची दुनियातली फर्स्ट फिल्म शूट झाली या विश्वासावर की होमिओपॅथी घेऊन आम्हाला काही होणार नाही आणि आम्ही फ्रीली हे करू शकतो. तर हे एक बेनिफिट झालं आहे की ज्याच्यामुळे लोकांचा पण विश्वास वाढला आहे होमिओपॅथीवर, की होमिओपॅथी फास्ट आणि 2 ते 3 दिवसात आपण कोरोनाचे जे पेशंट्स आहेत त्यांना ट्रीट केलेलं आहे. आणि हे माउथ टू माउथ एवढा प्रसार झाला आहे की लोक आता क्रोसिन, कॅल्पॉल आणि पेन किलर्स न घेता डायरेक्टली होमिओपॅथी येतावर येत आहेत. आणि 100, 101 फीवरमध्ये पण ते काही औषध पाणी न करता कोरोना फ्री झालेले आहेत. आपण इलाज करतो, सर्व स्तरावर इलाज करतो, पण आता या औषधासाठी सिलिब्रिटीज देखील होमिओपॅथीला फॉलो करत आहेत. जसं आपल्या मुंबईच्या क्लिनिकमध्ये बरेचसे सिलिब्रिटीजनी उपचार घेतलेले आहेत, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? मी ट्रीट करतो आहे त्याचे काय काय साईड इफेक्ट्स आहेत हे ते जाणून आहेत, आणि ते केल्यानंतर जेव्हा ते होमिओपॅथीकडे आले आहेत, बरेचसे आहेत, जसे भूमी पेडणेकर आहे, अजीम दयानी आहे, अक्षय कुमार आहेत, तर हे सगळ्यांना कळलेलं आहे की आपण होमिओपॅथी घेऊन बिना काही साईड इफेक्टनी कसे आपण प्रॉपरली ट्रीट होतो आणि मुळातनं आपला आजार बरा होतो आहे. कारण जे आजार ते घेऊन येतात आपण त्यांना त्याचा कॉज काय आहे हे आपण त्यांना जाणून देत आहोत की तुम्हाला जे आजार झाला आहे ते कशामुळे झालेलं आहे, आणि हे जेव्हा त्यांना कळतं तर ती जाणीव ठेवतात आणि म्हणून त्यांचा आजार जो आहे ते मुळातनं बरं होतं आहे. एक हर्डल मोठा दूर केला करोना काळात, लॉकडाऊन काळात तुम्ही लोकांना मार्गदर्शन करून, इलाज करून त्यांना बरंही केलं. तर तुमच्या ह्या यशाच्या सोबतच आता ह्या अनेक क्षेत्रामध्ये महिलांच्या मनामध्ये खूप उर्मी असते, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं, पण मात्र ते काही करत नाही, पुढे येत नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल का? महिलांनी काय केलं पाहिजे का ते पुन्हा सक्षमपणे त्या आपल्या इच्छा, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकतील? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की महिलांचा फोकस, एक एम जो असतो ना, उद्देश, की आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे, काय प्रायोरिटी आहे. कारण जे पण जर्नी आहे महिलांची लाईफमध्ये, त्याच्यामध्ये एज्युकेशन झाल्यावर लग्न, मुलं बाळं, मग ते घर, पण ह्याच्यात पण आपला जे उद्देश आहे ते न विसरता जी पण अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते ती ग्रॅब करायची आणि त्याच्यासाठी पुढे जाणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला तुमचे ड्रीम्स तुम्ही पूर्ण करू शकता, तुम्हाला जे हवं आहे लाईफमध्ये ते तुम्ही पूर्ण करू शकता. निश्चितच मिळणारी संधी आणि तिचं सोनं करणं ही एक कौशल्य असतं, कला असतं, याच्यासाठी सातत्यही लागतं आणि आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तर यश निश्चित मिळतं हे रैना शेख मॅडमने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यांचं म्हणणंही आहे का साईड इफेक्ट्सपेक्षा नैसर्गिक इलाजावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, आजाराला मुळापासून दूर करा, आणि त्या मुळापासून दूर करण्यासाठी ते काम करतायत. डॉक्टर आशर क्लिनिकमध्ये बालकांसाठी वेगळा विभाग आहे, महिलांसाठी वेगळा विभाग आहे, आणि या सर्वांचा इलाज करून ते लोकांना करोनापासून भयमुक्त करीत आहेत. निश्चित त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा देऊयात. मॅडम, आपण यात सहभागी झालात, नमस्कार.